शिवाजी विद्यापीठाच्या कुठल्याही परीक्षा असो, समर एग्जाम्स असू देत, विंटर एग्जाम्स असू देत किंवा बॅकलॉगच्या परीक्षा असू देत, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप यूजफुल ठरणार आहे। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एग्जाम फॉर्म कसा भरायचा याची प्रोसेस सांगणार आहे। मग तुम्ही रेग्युलरचे स्टुडंट आहात, डिस्टन्स एज्युकेशनचे स्टुडंट आहात आणि जर डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे जरी स्टुडंट आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप यूजफुल ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुम्हाला या ठिकाणी एकदम करेक्ट अपडेट मिळणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। ऑनलाइन एग्जाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर स्टुडंट पोर्टलला लॉग इन करावं लागेल। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा PRN यूज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे। जर पासवर्ड लक्षात नसेल तर फॉरगॉट पासवर्ड या बटणावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करून लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल, PRN दिसेल आणि टॅब्स दिसतील। या टॅब्समधून तुम्हाला एक्झामिनेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक्झाम फॉर्म या बटणावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक्झामचा फॉर्म ओपन होतो, त्याच्यामध्ये तुमचा PRN नंबर एंटर करा आणि टॅब की प्रेस करा। त्याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स येऊन जातील, तुमचे कोर्सचे डिटेल्स, ब्रँच, कॉलेज, स्टडी सेंटर कुठलं आहे, पॅटर्न पार्ट कुठला आहे, हे सगळे डिटेल्स या ठिकाणी शो होतील। यानंतर तुमचे एक्झाम फॉर्म डिटेल्स पण या ठिकाणी दाखवले जातील। सब्जेक्ट डिटेलमध्ये तुम्हाला तुमच्या कोर्सचं पार्ट नेम दाखवलं जाईल। या पार्ट नेममध्ये तुम्हाला कुठल्या एक्झामचा फॉर्म भरायचा आहे त्याचं सजेशन दाखवलं जाईल, त्या पेन्सिलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी लिस्ट येईल, त्याच्यामध्ये तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट दाखवले जातील आणि ऑप्शनल सब्जेक्ट दाखवले जातील। तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट जे आहेत आपल्या कॉलेजमध्ये विचारायचे आहेत आणि तेच सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत आणि सेव्ह या बटणावर क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म सगळा एकदा परत एकदा चेक करा, कारण एकदा सबमिट केलेला फॉर्म हा नंतर एडिट होत नाही। सगळी माहिती बरोबर आहे असे आढळून आल्यास तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि त्याची प्रिंट घेऊ शकता। आता ही प्रिंट तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म हा युनिव्हर्सिटीला सबमिट केला जाईल। आता आपण ऑनलाईन एक्झाम फॉर्म कसा भरायचा याची पूर्ण प्रोसेस पाहिली। ही प्रोसेस डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्टुडंटसाठी सुटेबल आहे, सोबतच डिस्टन्स एज्युकेशनचे स्टुडंट पण अशाच पद्धतीने एक्झाम फॉर्म भरू शकतात। आता बोलूया रेग्युलर स्टुडंटचं, ज्यांचं कॉलेज युनिव्हर्सिटीमधलं डिपार्टमेंट नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर त्यांच्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि ऑफलाईन एक्झाम फॉर्म घ्यायचा आहे आणि तो ऑफलाईन एक्झाम फॉर्म भरून कॉलेजला सबमिट करायचा आहे। तुमची एक्झाम फीस पण तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे, जेणेकरून तुमचा एक्झाम फॉर्म हा सबमिट होईल आणि तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी इलिजिबल होताल। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे आपल्या सर्वांना आमचा हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब